ഡൽഹിയിൽ ഇന്ന് നടക്കുന്ന കോൺഗ്രസ് റാലിയിലേക്ക് അരവിന്ദ് കെജ്രിവാളിനെ ക്ഷണിക്കാത്തതോടെ സ്വാതി മാലിവാൾ കേസിൽ കോൺഗ്രസിന്റെ അതൃപ്തി പരസ്യമായതായി ബിജെപി നേതാവ് ഷെഹ്സത് പൂനവാല മുഖ്യമന്ത്രിയുടെ വസതിയിൽ പോലും വനിതകൾ സുരക്ഷിതരല്ല എന്ന് ഇതിലൂടെ തെളിഞ്ഞിരിക്കുന്നതായി അദ്ദേഹം പറഞ്ഞു സ്വന്തം എംപിയെ രാജ്യദ്രോഹി എന്ന് മുദ്രകുത്താനാണ് എഎപി നേതൃത്വം ശ്രമിക്കുന്നതെന്നും ഷെഹ്സത് കുറ്റപ്പെടുത്തി जनदा कहते हैं कि स्वाति मालीवाल के साथ अन्याय हुआ, उनके साथ टॉर्चर हुआ, कार्रवाई होनी चाहिए जिसने भी इस प्रकार का टॉर्चर स्वाति मालीवाल के साथ किया। यही चीज 72 घंटे पहले संजय सिंह ने भी कही थी, पर फिर आम आदमी पार्टी ने यू टर्न कर दिया। यू टर्न ऐसा किया कि अब वो अपने ही सांसद को गद्दार और ना जाने क्या क्या बोल रहे हैं। मतलब पहले चीरहरण हुआ, जिसका विवरण हमने एफआईआर में देखा है, अब चरित्र हरण करने पर उतर आए, पर अब कांग्रेस ही आईना दिखा रही है। और कांग्रेस ने न केवल अधीर रंजन दा के द्वारा, बल्कि कांग्रेस ने तो आज राहुल गांधी की जो दिल्ली में रैली हो रही है उसमें अरविंद केजरीवाल को इनवाइट भी नहीं किया है। मतलब